नमस्कार, मी संस्कृती खंडारे, ADN बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर. कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात 6 आत्महत्या. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा, शिवसेने नेते चंद्रकांत खैरे यांची मागणी. तर खासदार इम्तियाज जलील यांना शेवटी बिहारच्या औरंगाबादला जावे लागेल, केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांची खरमरीत टीका. आता सविस्तर बातम्या. कृषी मंत्री यांच्या जिल्ह्यात 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी शिवसेने नेते चंद्रकांत खैरे यांनी नुकसानग्रस्त शेतीच्या पाहणी दरम्यान केली. 6 शेतकऱ्यांनी आपल्या संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मध्ये आत्महत्या केल्या. त्यापैकी स्वतः कृषी मंत्री म्हणणारे जे आहेत त्यांनी कृषी मंत्र्यांच्या एरियामध्ये 3 आत्महत्या झाल्या. ते एकही म्हणत नाही पण 3 आत्महत्या झालेल्या रेकॉर्डेड आहे. पालकमंत्री जे पैठण मतदारसंघातले आहेत तर त्यांच्याकडे 2 झालेले आहे आणि ते जवळी गाव आहे कन्नड तालुक्यातलं, तिथे 1 शेतकऱ्याने आत्महत्या केली. म्हणजे 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली एका आठवड्यामध्ये. बाकीचे किती झाले असेल? आणि आता मी पीक पाहण्यासाठी आलो होतो. हे आत्महत्या का करतात? पिकं वाहून गेले, पैसे मिळाले नाही. या सरकारने मागे 6 महिन्यापूर्वी जे खूप मोठं आवर्षण झालं होतं त्यावेळेसुद्धा काही पीक पाण्याचे पैसे दिले नाही, विमा दिला नाही, पैसे दिले नाही यांनी. फक्त उद्धव साहेबांनी जे मागच्या वेळेस दिले होते तेवढेच दिले, त्याच्यानंतर ह्या लोकांनी काही दिलं नाही. आणि म्हणून आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी काही आज परिस्थिती निर्माण झालेली आहे, खूप ठिकाणी त्या ठिकाणी वादळ आलं, अतिवृष्टी आली आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं. आणि म्हणून विधानसभा विधान परिषदेमध्ये सुद्धा सर्व विरोधी आमदारांनी त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या आमदारांनी खूप मोठा आवाज दिला. पण आपल्या जिल्ह्यातले जे कृषी मंत्री आहेत ते फक्त गल्लीतच फिरू लागले, काहीच करत नाही. त्यांनी तर राजीनामा दिला पाहिजे. त्यांच्या एरियात त्या ठिकाणी 3 शेतकरी आत्महत्या करतात, तो काय करतो? आणि कोणत्या तरी गावाला गेले का ते? इथे ज्या ठिकाणी आता माझ्या गंगापूर तालुक्यात येऊन गेला का तो? नाही गेला. बाकीचे आज अनेक ठिकाणी आवर्षण झालेलं आहे, खूप अतिवृष्टी झाली, तिथे हे गेलेच नाही कोणी. शेतकी मंत्र्याचं कृषी मंत्र्याचं काम काय? पालकमंत्री तर कुठेच नाही, फक्त असे ढेरी काढून त्या ठिकाणी फिरत असतात, बाकी काही उपयोगाचे नाही. हे फक्त आपली खुर्ची कशी वाचेल, आपल्याला मलिदा कसा मिळेल या दृष्टिकोनातून. आज जर शेतकरी त्या ठिकाणी जर जगला तर त्याला जर समजा तुम्ही काही मदत नाही केली तर तो जगेल, नाही तर कसं जगेल? कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी 14 मार्च पासून राज्यव्यापी संप पुकारण्यात आला असून, सदर संपामध्ये शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अध्यक्ष विलास जगताप यांनी केलंय. आम्ही येणाऱ्या 14 तारखेला जो महाराष्ट्र राज्याचा शासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांनी ज्या संप पुकारलेला आहे सगळ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी, त्या संपात कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचा 100% त्या संपामध्ये सहभागी होणार आहोत. पूर्ण कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे मराठवाड्यात प्रत्येक कार्यालयात, मराठवाड्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची स्थापना झालेली आहे आणि प्रत्येक कार्यालयामध्ये 10, 20, 30 असे जशी जशी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येप्रमाणे पदाधिकारी आहेत. यशस्वी होणार आहे कारण की कालपर्यंत कालच्या आमच्या केंद्रीय अध्यक्ष NM पवळे साहेब यांना अशा वरून सूचना आल्या की यात वर्ग 2 अधिकारी आणि वर्ग 1 अधिकारी हे सुद्धा आमच्या सोबत इन्वॉल्व होणार आहेत, त्यामुळे ह्या संप 100% यशस्वी होण्याचे चिन्ह दिसत आहेत. कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने मी सर्वच शासकीय कर्मचारी कोणत्याही संघटनेचे असो त्यांना अशी विनंती करणार आहे की कालच्या संपामध्ये, बेमुदत संपामध्ये 14 तारखेच्या सर्वांनी सहभागी व्हावे आणि सर्वांनी सहभागी तर व्हावे आणि ह्या बेमुदत संप यशस्वी करावा, जेणेकरून शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2001 नोव्हेंबर 2005 नंतर ज्या आपले शासकीय कर्मचारी आहेत
ज्यांना पेन्शनचा शासनाने विचार केलेला नाहीये, त्यामुळे पेन्शन हा जो कर्मचाऱ्यांचा हक्क आहे, संविधानिक हक्क आहे, तो आपण आपल्या संविधानिक मार्गाने यशस्वी करावा अशी मी सर्वांना विनंती करेन. आज खिदमते हुजाज कमिटीच्या वतीने रमजानमध्ये उमराहा जाणाऱ्यांसाठी प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात उमराहाच्या मक्का आणि मदिना येथील संपूर्ण पद्धती आणि प्रवासाचे प्रशिक्षण देण्यात आले. आज खिदमते हुज्जाज कमिटीच्या वतीने रमजानमध्ये उमराहासाठी जाणाऱ्यांसाठी प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात सलीमुद्दीन सिद्दीकी यांनी उमराहाच्या संपूर्ण पद्धती आणि अर्कांचे प्रशिक्षण दिले. शेख फैसल यांनी मदिना प्रवासाचे प्रशिक्षण दिले. अकबर खाद्रीने प्रवासाची तयारी, विमानतळ, मक्का आणि मदिना येथील वृत्ती याविषयी तपशीलवार माहिती दिली. अजीज कुरेशी यांनी रेहनुमाई इबादतच्या संदर्भात माहिती दिली व आरोग्याचीही माहिती दिली. सकाळी 10 ते 2:30 हे प्रशिक्षण होते. आरोग्यामध्ये 193 स्त्री पुरुषांनी सहभाग घेतला. प्रश्नोत्तराच्या सत्रानंतर प्रशिक्षण सत्र संपले. मतलब हमने जो है उम्र की तरबियत पिछले रमजान से शुरू की थी, माशाल्लाह अभी हमें एक साल मुकम्मल हुआ है इस तरबियत के प्रोग्राम को. हर तरबियती प्रोग्राम में जो है तो अल्लाह के करम व फजल से 150 से 200 लोग यहाँ पे उम्र के साथ नशिस्त अटेंड करते हैं. हम उम्र की जो तो तरबियती प्रोग्राम देते हैं, ये प्रोग्राम खिदमत हुज्जाज कमेटी औरंगाबाद की जानिब से मुनक़द किया जाता है. और ये प्रोग्राम माशाल्लाह से हमारे सदर साहब जनाब मौलाना नसीमुद्दीन साहब की ज़ेर सरपरस्ती होता है और बड़ी अच्छी तादाद में जो है तो लोग उम्र की जो है तो तरबियत हासिल करके जा रहे हैं, उम्र की सादत हासिल करने के लिए जा रहे हैं. तो तरबियत शुदा लोग जाकर वहाँ पे जो है तो दूसरों को भी सिखाते हैं और ख़ुद भी जो है तो एक अच्छी तरबियत लेकर जाते हैं और इससे बहुत फ़ायदा हो रहा है लोगों का. हमने पिछले उस सालों में देखा है कि लोग जो है तो उम्र के लिए जाते हैं लेकिन वहाँ गलतियाँ बहुत करते हैं, बग़ैर तरबियत के जाते थे. इसलिए हमने जो है तो हमारी जो हज की तरबियतें होती है उसी के साथ साथ हमने ये भी तरबियत शुरू की है. माशाल्लाह से बहुत काफ़ी जो है तो हमको जो है तो इसका अच्छा तजुर्बा मिला है और कामयाब जो है तो हमारी तरबियतें हो रही है. अल्लाह का करम है कि अल्लाह हमसे ये काम ले रहा है और अल्लाह हमसे काम लेता रहे, हम यही दुआ करते हैं. सोयगाव पोलीस स्टेशन नूतन इमारत बांधकामाचा शुभारंभ आज पार पडला. या इमारत बांधकामासाठी 4,50,00,000 रुपयांच्या निधीतून 1 वर्षात 2 मजली इमारत उभी राहणार आहे. आज रविवार रोजी सोयगाव पोलीस स्टेशन नूतन इमारत बांधकामाचा शुभारंभ मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी व्यासपीठावर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक KM मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कुमार मराठे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन गाडे, API सुदाम शिरसाट, नगर अध्यक्ष आशाबी तडवी, तहसीलदार रमेश जसवंत, गटविकास अधिकारी प्रदीप नाईक आदींची उपस्थिती होती. या इमारत बांधकामासाठी 4,50,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला असून यातून सर्व सोयींना पूर्ण 1 वर्षात 2 मजली इमारत उभी राहणार आहे. अँब्युलन्स हेल्प रायडर्स आयोजित घे बरं ही कर्तृत्वाची नव चैतन्याची हा जागतिक महिला दिनानिमित्त विशेष उपक्रम पार पडला. यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 51 कर्तृत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त अँब्युलन्स हेल्प रायडर्स सामाजिक संस्था व द कुटे ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्वान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून बालकल्याण समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट आशा शेरखाने कटके, स्मिता भारतीया, डॉक्टर उज्ज्वला दहीफडे, डॉक्टर प्रिया भाले, डॉक्टर श्यामली सरोदे यांनी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सामाजिक, क्रीडा, वैद्यकीय, कामगार व इतर अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 51 महिलांना यावेळी निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सत्कारमूर्ती महिलांना खास तुरेबाज फेटा बांधण्यात आला होता. त्यानंतर सर्व सन्मानित महिलांना सुंदर सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व एक सप्रेम भेट देण्यात येऊन शाही सन्मान करण्यात आला. यावेळी सर्व सत्कारमूर्ती महिलांच्या कार्याचा आढावा घेणारे समालोचन हेल्प रायडर सदस्य शिवानी मुंगीकर आणि शीतल सरताज यांनी लयबद्धरित्या सादर केले. कार्यक्रमात अँब्युलन्स हेल्प रायडर्स मार्फत मागील 5 वर्षात जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या नेत्रदीपक व उल्लेखनीय कार्याचा धावता आढावा मुख्य समन्वयक संदीप कुलकर्णी यांनी उपस्थित सर्वांना नमूद केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रकल्प प्रमुख भूषण कोळी यांनी केले. कार्यक्रमास हेल्प रायडर परिवारातील ज्येष्ठ सुरेश हिंगमारे काका, मनोज जोशी, श्रीकांत मिश्रा, विनोद रुकर, आदित्य भाले, प्रेमसिंह मोरे, मुकेश गाडकर, छाया देवराज, किरण शर्मा, देवा मनगटे, स्मिता नागरकर, नैना आव्हाड, अमित व्यवहारे, सायली पिल्ले, स्मिता जोशी, कविता आंबेकर यांच्यासह सर्व सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले. अँब्युलन्स हेल्प रायडर या सामाजिक संस्थेला आपण वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, पेपर मधून, इलेक्ट्रॉनिक मीडियामधून,
तुम्ही ऐकलं असेल, पाहिलं असेल, कदाचित आपल्या कानावरही पडलं असेल. ही एक अशी चळवळ आहे की या समाजामध्ये आपल्या विविध भोवताली सभोवताली जे अपघात होतात त्या अपघातांना अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी हे हेल्प रायडर सदैव तत्पर असतात. विशेष म्हणजे आमच्या सभोवताली जिथे जिथे अपघात होतात त्या त्या ठिकाणी हेल्प रायडर मदतीला जातो. ज्या ज्या ठिकाणी अपघात होतो त्या ठिकाणी त्या अपघातग्रस्ताला मदत करण्यासाठी त्या अँब्युलन्सला कॉल करण्यात येतो. जर अँब्युलन्सला यायला वेळ असेल तर तो स्वतः एका प्रायव्हेट व्हेकलमध्ये त्या अपघातग्रस्ताला घेऊन जाऊन हॉस्पिटलपर्यंत घेऊन जाणं आणि त्याच्या नातेवाईक येईपर्यंत त्याची काळजी घेणं हे सगळ्यात मूळ उद्देश या हेल्प रायडर या संस्थेचा आहे. साधारण 5 वर्षापासून आम्ही आपल्या या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काम करत आहोत. मुळात आम्ही बघायला गेलो तर हे सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण जोडले गेलेलो आहोत. पुण्यातील प्रशांतजी कणोजे यांच्या संकल्पनेतून हेल्प रायडर उदयास आले आणि या छत्रपती संभाजीनगरमध्ये मी एक आवाहन केलं आणि या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी सर्व हेल्प रायडर आज खांद्याला खांदा लावून सोबत दिवस आणि रात्र काम करत असतात. ऍक्च्युली 5 वर्षापासून काम करत असताना जनतेसमोर यावं, लोकांसमोर आलं पाहिजे, लोकांना आपल्यासोबत जोडता आलं पाहिजे या हेतून या काही ठराविक ऍक्टिव्हिटी आम्ही करत असतो. जसं की महिला दिन आहे, 15 ऑगस्ट आहे, प्रजासत्ताक दिन आहे. यावेळी लोकांसमोर जाऊन लोकांच्या समोर आपलं काम सांगून आणि जास्तीत जास्त लोक आपल्यासोबत कसे जोडले जातील हा प्रयत्न आमचा मूळ असतो. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. मस्त मास्क पहना रहे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और एक है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर सर सर. ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. हेलो चलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपले स्वागत. खासदार इम्तियाज जलील हे नामांतरावरून फक्त राजकारण करीत असल्याची टीका केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी पत्रकारांशी बोलताना केली. मतदान घ्यावं नाही घ्यावं हा इम्तियाज जलील यांचा वैयक्तिक विषय, पण मतदानानं कुठं नाव बदलत नसतं. सरकार सरकार आहे आणि सरकार हे मतदानातून निवडून आलेलं आहे, जनतेने निवडून दिलेलं सरकार आहे. केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, तुम्ही आमदार आणि खासदार निवडून दिले म्हणून आता त्याच्यावर काही मतदान होऊ शकत नाही. आणि सिस्टीम आहे, सिस्टीम फॉलो केलेली आहे म्हणून छत्रपती संभाजीनगर हे नाव राहणार, यात काही वाद नाही आहे. उलट तुमच्या माध्यमातून मी इम्तियाज जलीलना आवाहन करतो की आता राजकारण करू नका, राजकारण थांबवा. तुम्ही तुमचे सहकारी जे असतील त्यांना सांगून ताबडतोब ते उपोषण थांबवा आणि विकासाच्या गोष्टीवर बोला. या शहरामध्ये एखादा प्रकल्प आणण्यासाठी तुम्ही मागणी करा, त्याचं आम्ही समर्थन करू. किंवा ते लोकसभेत आहे, मी राज्यसभेत आहे, आम्ही दोघंजण मिळून एखाद्या प्रस्तावासाठी आपण जाऊ केंद्राकडे. मी संजय शिरसाट यांचं त्यांनी TV वरची बाईट ऐकले म्हणून त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी खरंच बोललेले आहेत की औरंगजेबाची कबर ही हैदराबादला हलवा. खरं आहे, मी त्याचा सपोर्ट करतो. त्यांना असं म्हणायचं होतं की जे खासदार हैदराबादचे त्या माध्यमातून ते आता इथं रोप आले त्यांना परत पाठवा MIM चे खासदार. असं मुस्लिम बांधव कधीही औरंगजेबाला सपोर्ट करत नाही हे समजून घ्या. ही जलील फक्त राजकारण करतायत, माननीय खासदार जलील राजकारण करतायत. इम्तियाज जलीलला आणि विचारच प्रत्येकांना जे आता नामांतरावर लढा देत आहेत त्यांना सांगायचं की तुमच्या घरामध्ये, तुमच्या नातेवाईकामध्ये औरंगजेब नाव असलेले किती लोक आहेत. म्हणून मुस्लिम समाजाच्या सुद्धा भावना औरंगजेबाच्या फेवरेबल नाही आहे. ते त्यांना बिहारच्या औरंगाबादला जावं लागेल. इथं आता इथून छत्रपती संभाजीनगर झालं आहे, त्यांचा शेवट बिहारच्या औरंगाबादमध्ये होईल. इथं कसं होईल, आता नाव बदललं ना. भाजपाचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी नुकतेच झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पाविषयी पत्रकार परिषदेत स्तुतीसुमने उधळीत तोंडभर कौतुक केले. 3 दिवसापूर्वी राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांनी जाहीर केलेलं आहे, ह्या बजेटमुळे
सर्व क्षेत्रातील जनतेला दिलासा मिळालेला आहे। विशेष करून शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत केंद्रातील प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेप्रमाणे शेतकऱ्यांना 6000 रुपये मिळणार आहेत। त्याचबरोबर प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत जे 2% भरावे लागत होते शेतकऱ्यांना, तर ते 2% भरावे लागणार नाही आहेत। फक्त 1 रुपयामध्ये नोंदणी करावी लागेल आणि त्यांना शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ मिळेल। याचबरोबर मी मराठवाड्यातला आहे म्हणून मराठवाड्याबद्दल बोलणार आहे। मराठवाडा वॉटर ग्रीडसारखी योजना सुरू केल्यामुळे मराठवाडा हा दुष्काळमुक्त व्हावा, पाण्याचा इथं दुष्काळ होऊ नये म्हणून ही मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेची सुद्धा या योजनेमध्ये नमूद केलेलं आहे। त्याचबरोबर संभाजीनगर एअरपोर्टला 734 कोटी भूमी संपादन करण्यासाठी दिलेले आहेत, त्यामुळे संभाजीनगर एअरपोर्टचं विस्तारीकरण होऊन या ठिकाणी इंटरनॅशनल विमानंसुद्धा उतरू शकतील। पूर्वीच्या काळामध्ये 2014 ते 2019 या काळामध्ये मराठवाड्यातील संभाजीनगरला दिलेलं क्रीडा विद्यापीठ महाविकास आघाडी सरकारने इथून पळवून पुण्याला नेलं होतं, तर ते विद्यापीठ इथं देऊन त्यासाठी 50 कोटी रुपयाचं प्रोव्हिजन केलेलं आहे। विविध ओबीसी क्षेत्रातील लोकांना विकास मंडळ स्थापन करून खूप मोठा न्याय दिलेला आहे। त्यामध्ये लिंगायत समाज असू द्या, धनगर समाज, गुरव समाज, वडर समाज आणि न्हावी समाज यांना विकास मंडळ स्थापन करून खूप मोठा त्यापासून लाभ होणार आहे। आणि याही शिवाय जे बाकीच्या लोकांना सुद्धा आर्थिक महामंडळ स्थापन केलेलं आहे, त्यामध्ये जे आर्थिकदृष्ट्या मागासले त्यांना त्याचा फायदा होणार आहे। याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे असतील, शेतकरी असतील, या विविध एकासाठी विकासाचं बजेट आहे। ख्रिस्ती कृती समितीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते विजय निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, देहदान शिबिर यासह विविध उपक्रम राबविण्यात आले। ख्रिस्ती कृती समितीच्या वतीने नेहमीच शहरात सामाजिक उपक्रम राबवले जातात। रविवारी रक्तदान शिबिर, देहदान नोंदणी शिबिर यासह विविध उपक्रम राबविण्यात आले। विजय उर्फ गुड्डूभाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर राबविण्यात आले। यात 41 रक्तदात्यांनी रक्तदान करीत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला। रक्त संकलनासाठी शासकीय रक्तपेढीचा डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काम पाहिले। याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त जयश्री सोनकवडे, प्राध्यापक अरविंद धाबे, प्राध्यापक मनोहर लोढे, आरबी अव्हाड, प्राध्यापक प्रवीण खनपटे, प्रवीण गायकवाड, प्रवीण गवडे, राजेश रांडे, पप्पू वर्मा, कमलेश चांदणे, गणेश खंडागडे, सुनील डोनगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती। तर आशिष शिंदे, अब्दुल वाहेद, नीरज मगरे, पवन साळवे, विजय खोतकर, अमित घनगाव, कुणाल राम, अविनाश सोनवणे, सुशील भालेराव, आशा बोरगे, रवी माडवे, सचिन सकट, फिलिप दुशिंग, प्रभाकर नवगिरे, नंदू आडागडे, आनंद रगडे, उषा बचके आदींनी रक्तदान करून घेतले। कार्यक्रम यशस्वी करण्यास प्रदीप पगारे, विल्सन गायकवाड, निखिल चांदणे, लुक्स जाधव, आनंद निकाळजे, मनीष आपटे यांनी परिश्रम घेतले। ठिकाणी आपल्याला रक्ताची खूप गरज पडत असते आणि त्या त्या गटाचं रक्त जर वेळेत नाही मिळालं तर अनेक वेळेस आपल्या अनेक लोकांना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागते। केवळ रक्त वेळेमध्ये न मिळाल्यामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडतात। त्यामुळे गुड्डूभाऊ दरवर्षी अशा प्रकारचं रक्तदान शिबिराचं एक श्रेष्ठ काम इथं भावशिंगपुरामध्ये करत आहेत, त्याबद्दल खरंच त्यांचे धन्यवाद। आणि इथे सर्व जे रक्तदान करणारे जे दाते आहेत त्यांचं पण मनापासून इथे धन्यवाद आणि त्यांना शुभेच्छा की त्यांनी पुढे असं अनेक वर्ष निरोगी राहावं आणि रक्तदान करावं। कारण रक्तदानामुळे आपल्याला जेव्हा आपण आजारी पडतो किंवा ॲक्सिडेंट होतो किंवा जिथं जिथं रक्ताची गरज पडते त्या त्या ठिकाणी रक्त सहजपणे उपलब्ध होऊ शकते
आणि लोकांचे त्यामुळे प्राण वाचतात. त्यामुळे कुटुंबांना अशी विनंती आहे की त्यांनी त्यांना जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा त्यांनी ते रक्तदान करत राहावं. आणि जसं ज्ञानदान श्रेष्ठ आहे, अन्नदान श्रेष्ठ आहे, त्याचप्रमाणे रक्तदान सुद्धा श्रेष्ठ आहे. आणि हे श्रेष्ठत्व त्यांनी कायमचं जपावं अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करते. पायलट बाबा नगरी येथे फ्युचर स्टार इंटरनॅशनल स्कूलची ओपनिंग काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ कल्याण काळे यांच्या हस्ते झाली. याप्रसंगी गटनेते भाऊसाहेब जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. पायलट बाबा नगरी येथे फ्युचर स्टार इंटरनॅशनल स्कूलची सुरुवात काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ कल्याण काळे यांच्या हस्ते झाली. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून गटनेते तथा नगरसेवक भाऊसाहेब पाटील जगताप, बबन भाऊ जगताप, कल्याण चव्हाण, किशन धोत्रे, पप्पूराज ठुबे, भाऊसाहेब नवगिरे, बाबासाहेब बोरचाटे, गणेश कसबेकर, बगडेसर व परिसरातील सर्व नागरिक उपस्थित होते. अजित सीड्स व खो खो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या औरंगाबाद खो खो प्रीमियर लीगचा आज झालेला साखळी सामन्यात स्पर्श डिफेंडर विजयी तर समर्थ टायगर्स व गोदावरी लायन्स हा सामना अतितटीचा होऊन दोन्ही संघात समान गुण प्राप्त झाले. अजित सीड्स व खो खो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या औरंगाबाद खो खो प्रीमियर लीगच्या आज झालेल्या साखळी सामन्यात स्पर्श डिफेंडर विजयी तर समर्थ टायगर्स व गोदावरी लायन्स हा सामना अतितटीचा होऊन दोन्ही संघात समान गुण प्राप्त झाले. पहिला सामना स्पर्श डिफेंडर आणि पद्मावती अटॅकर्स यांच्यात झाला. यात स्पर्श डिफेंडर संघाकडून ओम लोडे याने 1.10 मीटर संरक्षण केले व 2 गडी बाद केले. स्पर्श डिफेंडर 15 गुण तर पद्मावती संघ 14 गुण पर्यंत पोहोचला. या सामन्यात स्पर्श डिफेंडर हा संघ 1 गुणांनी विजयी झाला. सामन्यात उत्कृष्ट खेळाडूचा मान ओम लोडे याने पटकावला. समर्थ टायगर्स आणि गोदावरी लायन्स यांच्यात अत्यंत चुरशीचा सामना झाला. समर्थ टायगर्स संघाकडून भीम सोनटक्के याने 2.20 मीटर संरक्षण केले व आक्रमणात 5 गडी बाद केले. स्पर्श टायगर 18 गुण तर गोदावरी लायन्स 18 गुण ह्या सामना बरोबरीत गुण प्राप्त झाल्यामुळे दोन्ही संघात 1-1 गुण देण्यात आला. या सामन्यात उत्कृष्ट खेळाडूचा मान नील बदाने यांनी पटकावला. आज झालेल्या सामन्यात जयकुमार पवार यांच्या वतीने बक्षीस देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र खो खो संघटनेचे सचिव गोविंद शर्मा, गंगाधर मोदाळे, राहुल नाईक नवरे, गणेश सुरळकर, उमेश सावडे, वरद कचरे उपस्थित होते. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात अशा ठळक घडामोडींवर. कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात 6 आत्महत्या. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा, शिवसेने नेते चंद्रकांत खैरे यांची मागणी. तर खासदार इम्तियाज जलील यांना शेवटी बिहारच्या औरंगाबादला जावे लागेल, केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांची फरमरी टीका. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN. We'll be right back.